बाबरी मस्जिद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। त्यावेळेचा बाबरी मस्जिदीचा ठाचा पाडल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, होय याची जबाबदारी मी घेतो। पण यावर जबाबदारी घेतो म्हणजे काय, बाळासाहेब तेथे गेले होते का असा सवाल एका मुलाखतीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता। आणि यानंतर राज्यात एका नव्या वादाला सुरुवात झाली। चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत। बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केलं होतं हा इतिहास आहे। बाबरी तोडणारे भाजपचे किंवा अन्य संघटनांचे कार्यकर्ते नव्हते, ते आमचे शिवसैनिक होते। भाजपने ज्या पळकुटांना घेऊन सरकार बनवलंय त्यांच्या देवतांचा अपमान होतोय असा घणाघात यावेळी संजय राऊतांनी केला। भाजपची हिंमत एवढी वाढली की ते आमच्या देवतांचा अपमान करत चिकलफेक करू लागले आहेत। या चिकलात बसून डॉक्टर मिंदे आणि 40 आमदार सत्ता भोगत आहेत, पण सत्तेतले मिंदे यावर तोंड उघडणार नाही असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या 40 आमदारांवर निशाणा साधला। त्यानंतर लगेच शिवसेना प्रमुख माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, होय तुम्ही जरी पळून गेला असलात आणि बाबरी तोडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे आहे। आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही। ज्या पळपुटांना घेऊन आज सरकार बनवलेलं आहे भारतीय जनता पक्षाने, त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे की ते आता बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत, हिंदूंचं दैवत, त्यांच्यावरती सुद्धा ते चिखलफेक करू लागले आणि त्या चिखलात बसून डॉक्टर मिंदे आणि 40 आमदार हे सत्ता भोगतायत। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगला समाचार घेतला आहे। मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेवर जहरी टीका केली आहे। गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या खतकामातून बाहेर पडले, असे बाबरीच्या खतकातून उंदीर बाहेर पडायला लागले आहेत, पण ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी सगळे उंदीरच बिळात लपलेले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला निशाणा साधला आहे। चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बाहेर पडले, असे बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बरेच उंदीर आता बाहेर पडायला लागलेले आहेत। पण संतापजनक गोष्ट ही आहे की ज्या वेळेला बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर उंदीरच बिळामध्ये लपले होते, एकही बाहेर यायला तयार नव्हता। अगदी त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधान सुद्धा हे बांगलादेशच्या युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते, पण बाबरीच्या आंदोलनात कदाचित ते हिमालयात असतील मला माहिती नाही, पण त्यांचंही नाव कुठे आलेलं नव्हतं। आणि तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे म्हणण्यापेक्षा भरकटलेले जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते ना सुंदरसिंह भंडारी, त्यांनी आपल्या आंगलटच्या यायला नको, आंगलट येणं शक्यच नव्हतं कारण त्यांचा तसा कुठे सहभागच नव्हता। त्यांनी जाहीर केलं होतं